नमस्कार शिक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचे अपडेट्स पाहणार आहोत. शिक्षक भरतीबाबत उमेदवारांमध्ये संताप. न्यायालयीन निर्णयामुळे नियुक्ती आदेश नाहीत. भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह. भरती प्रक्रिया लांबणीवर टाकण्याची शासनावर नामुष्की. राज्यात 23 जून 2017 रोजी शासन निर्णयाद्वारे शिक्षक भरती केवळ पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिक्षक भरतीला तब्बल 2 वर्षानंतर 9 ऑगस्ट 2019 रोजी मुहूर्त लागला. परंतु विविध कारणामुळे सध्या शिक्षक भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे. राज्यातील बहुचर्चित शिक्षक भरतीसाठी 9 ऑगस्ट रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय 5,822 उमेदवारांची निवड करण्यात आली. या उमेदवारांना 26 ऑगस्ट पर्यंत कागदपत्रे पडताळणीची संधी देण्यात आली. तर मुलाखतीसह खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरती करण्यात येणाऱ्या 3,100 उमेदवारांची निवड यादी 16 ऑगस्ट रोजी पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात येणार होती. परंतु शासनाला संबंधित यादी प्रसिद्ध करण्यात अपयश आले असून पुढील भरती प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. शिक्षण विभागातून 12,254 जागांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 9,154 जागा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तर 3,100 जागा खाजगी संस्थांमध्ये भरण्यात येणार आहेत. यातील 9,154 पैकी केवळ 5,822 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे त्यातील तब्बल 3,332 जागा रिक्त राहिल्या आहेत. तर 3,100 जागांची यादी अद्याप जाहीर होणे बाकी आहे. शिक्षण विभागाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार 3,322 पैकी केवळ 1,200 जागा आणि खाजगी संस्थेच्या 3,100 अशा एकूण 4,300 जागा पुढील टप्प्यात भरण्यात येणार आहेत. याचाच अर्थ केवळ 10,122 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाचा 12,254 जागांच्या पदभरतीचा दावा फोल ठरणार असल्याचे दिसून येत आहे. झालेल्या निवड प्रक्रिये देखील अनेक आक्षेप उपस्थित करण्यात आले आहेत. त्यातच शिक्षक भरती संदर्भात न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने निवड झालेल्या शिक्षकांना देखील नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शासनाने शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवत असताना अनेक नियमांची पायमल्ली केली आहे. त्यामुळे अनेक उमेदवारावर अन्याय झाला आहे. शिक्षण आयुक्तांनी जाहीर केलेली यादी योग्य नियमावलीच्या आधारे पुन्हा जाहीर करण्याचे सांगितले आहे. जर ही यादी पुन्हा जाहीर झाली नाही तर अनेक उमेदवार न्यायालयात जाणार असून कोर्टाच्या माध्यमातून शिक्षक भरतीला स्थगिती मिळवणार आहेत, असे संतोष मगर, अध्यक्ष DEDBED स्टुडंट असोसिएशन यांनी सांगितले. आता काय आक्षेप आहेत ते आता पाहूया. शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या निवड यादीत समांतर आरक्षणासह NCTEE नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. चुकीच्या निर्णयामुळे हजारो अभियोग्यताधारक नोकरीपासून वंचित राहिले आहेत. शिक्षकांच्या पात्रतेचे निकष ऐनवेळी बदलण्यात आले आहेत. 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी स्वतंत्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. परंतु शिक्षकांची निवड यादी लावताना 6 ते 8 पात्र शिक्षकांना 1 ते 5 साठीच्या रिक्त जागावर संधी देण्यात आली आहे. उमेदवारांना विविध प्रवर्गाच्या माध्यमातून निवडण्यात आले आहे. परंतु अनेक उमेदवारांकडे संबंधित प्रवर्गाची कागदपत्रे नसताना बनावट कागदपत्रे तयार करून संबंधित उमेदवारांनी त्या प्रवर्गात निवड करून घेतली आहे. त्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. काही उमेदवारांचे अभियोग्यता चाचणीचे गुण अधिक असताना जात प्रवर्ग सारखा असून सुद्धा कमी गुण असलेल्या उमेदवारांची नियुक्ती झाली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.